कल्याण पश्चिम के यशवंतराव चौहान मैदान के पास गत रात्रि अनमोल खत्री व उसके मित्रों ने एक छोटी 3 साल की बच्ची रोते हुए दिखी, तो उन्होंने उस बच्चे को महात्मा फुले पुलिस स्टेशन पहुंचा दिया। यहां पर अपनी बच्ची को ढूंढने आए उसके माँ बाप पहुंचे थे। आइए जानते इस बारे में अधिक महात्मा फुले पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक एस देश पांडे से। ऐक्चुअली आम्ही इथे बसलो होतो, आपल्या विजय चर्चा इथे आम्ही होतो, विजय चर्चा इथे आम्ही बसलो होतो आणि ती आम्हाला दिसली आणि ती एकटी मुलगी धावत होती। त्या टायमाला आम्ही तिला बघितला आणि त्याच्या पाठीमागे आम्ही बघितला की कोण तिच्या आजूबाजूला कोण नाही होता। मग त्याच्यामागे आम्ही धावलो पण ती मुलगी एकटीच होती। मग तेव्हा आम्ही काय केलं, तिला उचललं आम्ही आणि माता पोलीस स्टेशन आम्ही तिला घेऊन आलो। नंतर आम्ही साहेबांना भेटलो आणि योगेश साहेबांना आम्ही भेटलो। योगेश साहेबांनी आम्ही सांगितलं सर, पूर्ण प्रकरण सांगितला। मग साहेबांनी आम्हाला एक तासामध्ये पूर्ण प्रकरण दिला, म्हणजे तिला त्याच्या आईबापाला शोधून दिला। आम्ही नाईटला ड्युटीला आल्यावर पोलीस स्टेशनला ओंकार खत्री यांना मॅक्सी ग्राउंडच्या इथं एक 3 वर्षाची मुलगी एकटी फिरताना आढळून आली। त्यावेळी आम्ही तात्काळ तिच्या पालकांचा शोध घेण्यासाठी मॅक्सी ग्राउंडजवळ गेलो। त्या ठिकाणी तिचे काही नातेवाईक मिळून आले। त्याचवेळी आम्हाला बीट मार्शल एक कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर तिकडच्या आमच्या आमदारांनी फोन करून सांगितलं की तिची आई आणि मामा पण इकडे आलेत, चौकशी करत आहेत। आणि त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलावून खात्री करून त्यांच्या ताब्यात ती मुलगी दिलेली। कोणार्क अपना शहर अपनी बातें।